अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना लगेच नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मंगळवारी शेतकरी कामगार पक्षाचं शिष्टमंडळ रायगड जिल्हा अधिकारी यांना एक निवेदन देणार आहेत. या संदर्भात शेका पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खालापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शुक्रवारी झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. यावेळी माननीय विवेक पाटील, जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, आमदार धैर्यशील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यामुळे त्याचे पण सगळे आढावा घेऊन त्याची मी कृषी सभापतींना सांगेन. त्यांनी तातडी देण्याच्या पाणीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही द्यावे. आम्ही पण उद्या त्याच्यावर प्रस्ताव आणतो. मागील महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यातच शुक्रवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. अवकाळी पावसामुळे सफेद कांदा, गुरांचा पेंडा, भाजीपाला, कडधान्य, आंबा, शेवगा, तूर, काजू, भात शेती, वाल, भाजीपाला यांच्यासह वीटभट्ट्या व आदिवासी झोपड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करण्यात यावे आणि शासकीय नियमानुसार ताबडतोब नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येणार आहे.